नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। आणि 80% सरपंच अशी फक्त तुझी जिरवायची म्हणून हा उभा राहिला, वांग कळत नाही काय। 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेतला पट माहित नाही, काय काम नाही। सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही। उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे आठवड्यातून तुला एकदा गावात यावाच, आपण जबाबदार व्यक्ती मान। आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही, सरपंच हा गावातला जबाबदार माणूस आहे, यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे। यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माझी जिरवायची म्हणून यानं 13 लाख घालवायची। गुतवा खुर्च्या दोनदा शाळे जातात पट्टे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी देणार ठेवा। तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं तुम्हाला भाषण काय। पोरं गोळ्यांमुळे बुसल्यात खरी, नाही तर पोरांना काय करत। मग पोर भाषण उरकाव म्हणून काय वाजी का आपल्याला वाटतं, आवडलं आवडलं नाही घोडायला होते पोरं, पोरांना काय करते। इंग्रजी येऊन नाही तर काय येऊ, गोळ्यांचं बोल काय आपलं काय करीत असेल। झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला, आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो। नुकत आपल्या लोकांनी बघायचं, पाऊस का म्हणून पडत नाही, झाडं का नाही, पाऊस का पडत नाही। पहिली गोष्ट, नद्या स्वच्छ नाहीत, दोन पाऊस पडत नाही, तीन गावांमधली मंदिर आहेत स्वच्छताच नाही, मंदिरं बांधू नका। पण बांधण्यात येतं स्वच्छ, बांधायचा तर इतका खेडा, कोटीची बांधायची का नसेल, कुमारा बांधायची, ज्यांची घरं देवळं शेजारी आहे त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी ते फोद वाढले म्हणजे आज घरी एखाद आमलेट खाणं काय करणार। उगल फक्त खऱ्याची आई मेली, फक्त या जगात कोणची आई मेली खरे जाते। उगत आमच्यासारखे तर खरं बोललंय, थोडस वापरत महाराज, पण ते खरंच गावांमध्ये लोक त्यांना ठेवा, जा 5-10 हजार रुपये जाऊ दे, 5-7 हजार रुपये पण देवळाला पुजारी ठेवला पाहिजे। देवांचं पावित्र्य राहिलं नाही गावांमध्ये, काय मध्ये तुम्ही जाणीतच नाही कुणी, दुपारा माथाने झोपेत राहतात, संध्याकाळी ते सांग राहतात। पुजारी आरती करणार गेला ओवाळायला, त्यानं बिडीचा धूर मारुती असं वाटत, मजनी मंडळाचा पखवत पडला म्हणून त्यानं कागद फेकावा, मग त्याला कालीच बिटी नव्हती का, दिव्या गेला तो अखा मारुती काला गेला त्यांना कागद। देवांचं पावित्र्य राहिलं नाही, तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता शिकतात मन 45 डिग्री गेलत, अजून 65 जाईल ठेव। देवळांचं पावित्र राहिलं नाही आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ते उद्या बरोबर गोळा करा, लांब नेऊन टाकू कुठेतरी, त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही, काय म्हणते तुझी। भंगलेल्या मूर्ती ठेवू नये, ठेवू नये। आणि आपले लोक म्हणते यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का, ती देवळात आनंद होती, तू जागा नाही कोण देवानं सगळी देव एकट्यानं जो कटी घ्यायचे काय तुम्हाला नको का। घरातला फोटो पडला का, किल्ले घेऊन बघा एवढा एवढा देऊन ठीक नका। तुम्ही माना नाही ते नका मानू महाराज, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे, काय मदत। वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे, मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे, याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे। आपण नुसते बावलाटपणा करीत राहतो, मग म्हणायचं असं झालं तर झालं, तुम्ही एवढे पत्ते पाडा पाऊस पडतो का नाही। पाटील सरपंच त्याला एक काम सांगतो, आता शाळा सुरू झाल्या 1.5 महिना झालाय, आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत। आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो 60 माल हिंडतो, हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे। हा भंगार भंगार माल जो पोरींची छेड काढणारी शाळेजवळ हिंडतो, हा एकदा रिपीट केला पाहिजे, यावर तुमचं मत काय। काळाशी आणि गुरुजीला गुतो नका, त्याच्यात राजकारण होईल तुमची तुम्ही जग मारा, पण गावची इज्जत म्हणून भंगार भंगार जे पोर आहे, विनोदाचा भाग सोडा, कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी भाऊच बहीण शाळेत आहे, शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही, काय म्हणते तुमचं। 8वीच्या पोरेला मोबाईल आहे का नाही बरा, 9वीच्या पोरेला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या माहिती, 10वीच्या मुलीला मोबाईल आहे, सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम करले, 8वीपर्यंत पोरग नापास होत असल्यामुळं पोरग शाळेत मास्तरला खात नाही, त्याला माहिती आहे मी शेळ्यावाळा गेलो तरी 5च आहे आणि घरी राहिलो तरी 5च आहे, ते मी या 2-4 महिन्यामध्ये पुरी पडून जाण्याचं प्रमाण वाढलं का म्हणून
दणका उठला दणका गिली 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 पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही अशी हलकट विचार नाही आपले पण मला गॅरंटी तुम्ही माझा ऐकू शकत नाही तुम्ही जी झक मारायची ती मारा कारण तुम्हाला मी किती बोललो तेही लाज बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्यात चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही बंगार बंगार मुलगा मेडिकलला आहे काय हरकत आहे पुढे डॉक्टर होईल तो पोरगा करा प्रेम करायचं तुम्हाला ती शिकब्र म्हणते गाऊन द्यायचं आता काय दिल्ली आहे ईट बी देंगे पावसाळा सुरू झाली पावसाळा सुरू झाली काय गाळ देंगे काय लेवले विनोद नाही मला फार भंगार पण आणि माहिती म्हणून सांगतो शाळेभोवती आपली जे पोरं येतात बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डीरिंग करू शकत नाही काय मत आहे तुमचं मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देतात तुमचं काय मत आहे बाहेरचा पोरगा कशी डीरिंग करी तो कण आपल्या आपण एकत्र राहणार गावा थोडा आवाज आकडा हलत होता काय बाहेरची जी पोर आहेत ए आपला कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फर आहे याच्यावर तुमचं मत काय बाहेरची पोरगा डेअरिंग करणार नाही कोकणगाव वडगाव कणोली मणोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं कोणाचाही भुगा करतील ना बाहेरचा पोरे जगल का आपल्या तडाक्यात साबण बाहेरचं शिमरू मेलच ते त्याला आधार कोणचा आहे आपली आवलती हे रिपीट करीत जा पुरीने फार लाजच वाटत पुरी तुम्ही पळून जाऊ नये मताचं मी नाही आज जा नाही किती समजव मेसेज विजेस टाकून जा दरिद्री नाही तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण आता असाल महाराज पण असण्यावरी गोष्टी लिहू नका हे दोन चार वर्षामध्ये चांगल्या चांगल्या घराण्याला कलंक लागले जा पुरी नाही तुम्ही पळून आवाज आली जा पळून फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जा आज जा फक्त ह्या बिचाऱ्या बापाची चूक सांगा मला तर तुम्ही आयुष्यातून त्याला समाजातून उठवलं एवढं सांगा आणि जा बाईनं बनेन म्हणाल तर त्यानं पलटी करून घेतलं बायकोच्या कडे दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं असण्याची पाहुणे मध्ये इज्जत गेली माणसं त्याला डोकं काढायला जागा नाही राहिली आणि तुम्ही पळून जाय होता ना गाऊ ठेवला फक्त तुम्ही जा बापाची चूक सांगा सांगा चूक तुमचा जन्म नव्हता झाला तर त्यांना डोक्यावर दगड वाढ खावला घर मानलं त्याची चूक झाली का तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं असत होता का असत होता माहिती का त्याच्या आईने त्यांना सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असेल 15 मिनिटं असत होता त्याच्या घरात साखर नव्हती त्यांना शेजारून साखर आणली ना वाड्याला चहा पाहिजे तुम्ही 1.5 महिने जे होत्या पूर्ण एवढ्याच होत्या तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती का कशी आंघोळ घालीत होती माहिती तुम्हाला दोन पाय पसरायची आणि पायाच्या मध्ये तुम्हाला फालते घालायची आणि बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर होतायची तर तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी होत होता त्याचं फळ काय हे त्याचं फळ का तुम्ही लढायला लागले तर त्यांना झोळीची दोरी हातात धरायची आणि एका हाताने जेवायचं आणि एका हाताने झोळी वाढायची त्याचं फळ आहे का हे त्याला हे त्याचं फळ आहे त्याने काय रडायला लागला तुम्ही तर तो घरात घोडा घोडवायचा हात टेकवायचा गुडघे टेकवायचा घोडा घोडवायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरायचा हे फळ का त्याला हे फळ त्याने जमिनी कोण तुमचे लग्न करायचे हे फळ का त्याला दहावीचं टाइम टेबल लागलं तर 8 दिवस तो तुला शाळेत घेऊन जात होता आणि पेपर संपल्यावर जेवत होता हे फळ का त्याला पुरीला पाहिला पाहुणे आले घरात साखर महाराज गाद्या नव्हते त्याने शेजारून गाद्या आणलं हे फळ 20 गुंठे जमिनी विकून त्यानं मुलीचं लग्न केलं हे फळ का त्याला पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे महाराज आता सध्या पुरीची माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे हा विनोद नाही तुम्ही जरा हे दुर्गच वाक्य थोडं खरं आहे पण ते झोपत आहे तुम्हाला महाराज मला मुलगी मुलगी तुम्हाला मुलगा मला मुलगा तुम्हाला मी तुमच्या मुलासारखा आहे कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो सांगा आपण फक्त काही गोष्टी सोडून देतो जाऊ द्या आपण सगळे काय शब्द होत होतो जाऊ दे मग पण जगातला कोणता बाप मुलीचा आरोप होईल सांगा ना आज त्यानं रात्रभर उपाशी झोपायचं कानूनाला तेल नसलं तर त्यानं मोजारे आणायच्या बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणायचे फी भरायची त्यानं मुलीच्या जमिनीला 8 दिवसांवर लग्न आलं पुरीचं आणि लग्न आलं पाहुणे पैसे सगळ्यांना नाही म्हणले त्यानं जमीन विकायचं पुरीचं लग्न करायचं पुरीने त्यांच्यावर आरोप टाकायचे कोणता नाही धडधडीत पुरगी म्हणते माया बापाचा माया बापापासून माया प्रिय करायला धोका आहे ते तरुण पोर आहेत बिचारे
यांना काही समाजात किंमत आहे का नाही? तू दहावीला होती, तुला भाऊ नववीला होता, तर तुला घेऊन शाळेत जात होता, शाळा सुटेपर्यंत बसून राहत होता आणि घेऊन येत होता. काय तुझ्या भावानं पाप केलं? त्या बहिणीनं जर भाऊ आरोपी ठरवला, आज पाचवीच्या पोरांना सगळं चढतंय, त्याला समाजात अपमान नाही का काही?